बेबी बोल ना, तुझे माझ्यावर खरच खूप प्रेम आहे ना? हो ग, खरच खूप प्रेम आहे. खरच खूप प्रेम आहे ना? खूप खूप प्रेम आहे. मी तुला एक विचारू? विचार ना. हे प्रेम म्हणजे नक्की काय असतं रे? प्रेम म्हणजे सांगतो थांबा, प्रेम म्हणजे हे पे असं असतं जे सिमेंट आणि वाळू मध्ये ना पाण्याचं असतं. सिमेंट आणि वाळू? हा, आता तुला सांगतो. सिमेंट म्हणजे मुलगा आणि वाळू म्हणजे मुलगी आणि पाणी म्हणजे प्रेम. आता मी तुला सांगतो, सिमेंट आणि वाळूला एकत्र केलं ना तर ते कधीच मजबूत नाही होणार, पण जर त्यात पाणी मिसळलं तर त्यांना कोणीच दूर करू शकत नाही. आता हसायला काय झालं? तू ना. मी ना? तू ना. मी ना? चेहऱ्यावरन गवंडी दिसतोस. काय? तुझ जाम मस्त चाललंय रे. आयटम बीटम मी काय म्हणतो, तुला माझी आयटम कशी वाटते? सुरेखा हा जाम चालू वाटते. चालू बोलायचं नाही, आपली आयटम आहे यारची. तसं नाही रे पक्या, मला सांग, रस्त्याने चालताना गाडी बंद पडली तर आपण काय बोलतो? गाडी बिघडले. बरोबर. आणि पोरगी बिघडली तर आपण काय बोलतो? पोरगी चालू आहे. सॉरी वहिनी, सॉरी बोलला. पण मी काय म्हणतो, तू इथे कशाला आली? मी येणार होतो ना तिकडे. अरे आज खूप सुंदर दिसतेस तू, पटवली की नाही? बर, मी काय म्हणते बोल ना. मला सांग, मी रस्त्यावरून चालत असताना तुला माझ्यासोबत एक मुलगा दिसला तर तुला काय वाटेल? त्यात काय, मला वाटेल तुझा भाऊ आहे. बरोबर. मला सांग, माझ्यासोबत तुला दोन मुलं दिसतील तर तुला काय वाटेल? त्यात काय, एक मोठा भाऊ एक छोटा भाऊ. एकदम बरोबर. मला सांग, माझ्या बरोबर जर तुला तीन मुलं दिसतील तर तुला काय वाटेल? मला वाटेल तीन तीन भाऊ आहेत. एकदम बरोबर. मला सांग, माझ्या बरोबर जर तुला चार मुलं दिसतील तर तुला? सांगितलं होतं ना तुला आधी. काय मुलगी चालू आहे. बोल ना. काय? फेसबुक वर तर खूप बोलायचीस, आता काय झालं? प्रत्यक्ष भेटायची माझी पहिलीच वेळ आहे ना. अच्छा असं आहे होय. पर बोल आता, नको लागूस. ए मी काय म्हणते, तुला मी जेव्हाही कॉल करते ना तू मला एकच सांगत असतोस कि तू दाढी करतोय. हो खरंय ते. दिवसातून किती वेळा दाढी करतो तू? 40 ते 50 वेळा. नाही नव्हे मी. तू माझं ऐकतलस का नाय? तू माझं ऐकतलस का नाय? हो. अगं तू माझं ऐकतलस का नाय? अरे बाबने, काय ते लवकर बोल, मका घरात जाऊचा. या बघ अय्या, नवीन मोबाईल. जोक मारतस? मी उद्या तुका प्रपोज करते, तेव्हा तू तयार राह. अय्या, खायचं कपडे घालू? परत जोक मारतस? मी उद्या येताना कोयतोच घेऊन येतल. आता कोयतो किती? तू नाही बोललास ना, मी सरळ आताची नसच कापून टाकतलस. बघ, नको नको बघण्या, असं काही करू नकोस. तू कल्लय त्रास होतो ल रे. मग का कित्येक त्रास? मग आता मी तुझं कापतोलय. हॅलो. हॅलो बेबी. हाय जानू, कसा आहेस? मी मस्त मजेत, तू कशी आहेस? मी पण मजेत. वा वा वा, बरं काय करतेस? मी गॅलरी मध्ये बसली आहे. अच्छा, आणि तू? मी फाईल मॅनेजर मध्ये उभा आहे. ए काय बोलला? अगं अशीच थोडी मस्करी केली. तुला माझी आठवण येते? हो ग, खूप खूप आठवण येते. मग तू काय करतोस? मग माझ्याकडे आहे ना, म्हणजे फोटो आहे ना, फोटो बघतो तुझा. आणि तुला माझा आवाज ऐकावा सांगला तर तू काय करतो? तर
तर मग आमच्या शेजारी ती राणी आहे ना. राणी कोण? अग कुत्री. मग तिला दगड मारतो, मग ती आवाज करते. जानू ऐक ना, अशी रागवू नकोस ना. बुलबुल बोल ना, बोल ना माझ्याशी. मी नाही बोलणार. जा. का? आधी तुला प्रॉमिस करावं लागेल. प्रॉमिस? हो. कोणतं प्रॉमिस? तू माझ्याशिवाय कोणत्याही मुलीकडे बघणार नाही. कोणत्याही मुलीकडे नाही बघायचं? हा ठीक आहे, कोणत्याही मुलीकडे नाही बघणार. आणि तू कोणत्याही मुलीशी फ्रेंडशिप पण करणार नाही. कोणत्याही मुलीशी फ्रेंडशिप पण करायची नाही? नाही. हा ठीक आहे, कोणत्याही मुलीशी फ्रेंडशिप पण नाही करणार. आणि फक्त आणि फक्त माझंच ऐकशील. फक्त तुझंच ऐकायचं? हा हा, फक्त आणि फक्त तुझंच ऐकणार का माझी राणी? मला सांग, तू माझ्यासाठी काय करशील? मी ना तुझ्यासाठी काय करू काय करू. हा हा, जीव देईन. पण का? अग असं रोज रोज घुटमळत घुटमळत जगण्यापेक्षा पटकन मेलेल काय वाईट? काय? हाय सुरेश, आहेस ना तू? हा. तुम्ही कोण? असं काय करतोस, ओळखलंच नाही मला. अरे मी शिला. शिला, आपण रमेशच्या पार्टीत भेटलेलो बर्थडे पार्टीला, आठवते का? ओ माय गॉड. अरे बस ना. आणि तुम्हाला ड्रॉप केलेलास गाडीतून, मग गाडीच्या बॅक सीटला आपण रोमॅन्स केलेला, आठवते ना? आणि मग तू म्हणाला होतास की मी किती समजदार मुलगी आहे. हा बोललो होतो. पण आता कशी आहेस? मी आता प्रेग्नेंट आहे. काय? आणि जर तू माझ्याशी लग्न नाही केलंस ना, तर मी सांगून ठेवते मी आत्महत्या करेन. म्हणजे मी तुझ्याशी लग्न नाही केलं तर तू आत्महत्या करणार? हो. मी तुला बोललो होतो ना, तू खूप समजदार आहेस. हाय हाय, आय लव्ह यू. माझं ना तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे. सगळे जण असंच म्हणतात. मला नको असा मुच्छळ. चल निघ. हाय 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 हाय. मला तुझ्याशी ना बोलायचं आहे. बोल ना, बोल. काय म्हणजे थोडस प्रायव्हेट आहे. बोल. हा, मी तुझ्यावर ना खूप प्रेम करतो. ए पण तू रागवू नकोस. तू जर बोललीस ना तर मी तुझ्यासाठी ना आकाशाचे चंद्र सूर्य तारे असे आणीन आणि तुझ्या पायाशी घालीन ग. हा डायलॉग ना खूप जुना आहे. चल हवा आणि दे. हवा आणि दे. हाय हाय हाय. मला ना तुला काहीतरी बोलायचंय. बोल. माझं ना तुझ्यावर जाम प्रेम आहे. मी तुझ्यासाठी ना माझा व्हॉट्सअपचा अकाउंट डिलीट करू शकतो. अय्या खरंच? हा. आय लव्ह यू टू. जाने म्हण. आय लव्ह यू. लास्ट एक विचार. अगं विचार ना. तुझं माझ्यावर खरंच खूप प्रेम आहे. अगं खूप खूप प्रेम आहे. मग मला सांग, दुर्दा माझ्या बाबांचे सगळे पैसे गेले, त्यांचे उद्योगधंदे बुडाले, आणि जर ते भिकारी झाले तर तुझं माझ्यावरचं प्रेम कमी नाही ना होणार? म्हणजे तुझे बाबा भिकारी नाही झालेत ना? नाही रे जानू, ती फक्त समज असं बोलले. अच्छा, मग जर असं झालं ना तर माझं तुझ्यावरचं प्रेम कमी नाही होणार, उलट अजून वाढेल. असं तू नक्की समज. राणी बोल राजा. राजा? अरे राणी, तू माझ्यावर प्रेम करतेस? हो रे राजा. वा वा वा. राणी मी काय म्हणतो, तुला जेवण येत? येत म्हणजे काय, असं जेवण बनवते की बोट साटत राशी. वा 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 वा. पण मी काय म्हणतो राणी, तुला माझ्याकडून काय अपेक्षा आहेत? मला ना, मला फक्त प्रेम हवायचं. गो प्रेम. प्रेम देते 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 तुला पाचे थोडा प्रेम देतोय. इतका प्रेम देतो ना की माझ्या प्रेमामध्ये दिवाणी होशील. लाजली लाजली. मी काय म्हणतो राणी, एक विचारू. हो. तुला इंग्लिश जमत? अय्या इंग्लिश? आता तुम्ही मला एवढे प्रेमाने पासत असाल तर इंग्लिश काय गावठी पण चालेल.